नमस्कार, सुवर्णा स्वयंग चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज हॉल्टरनेकच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघूया. हा कॉलर ब्लाऊजचाच एक प्रकार आहे. इथं जरी मी कटोरी ब्लाऊज कापला असला तरी इतर कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजला तुम्ही याच पद्धतीने हॉल्टरनेक शिवू शकता. स्क्रीनवर जी मापं दिली आहेत त्याप्रमाणे मी कटिंग करणार आहे. नेहमीप्रमाणे आधी ब्लाऊजचा मागचा भाग कापायचा. तर मी ब्लाऊज पीसची काठाला काठ जुळवून उभी घडी घातली आहे आणि घडीची बाजू माझ्याकडे आहे. आपल्याला ब्लाऊजची तयार उंची 14 इंच पाहिजे. वरती आणि खाली शिवण्यात जाईल म्हणून आपण 1 इंच मार्जिन मिळवलं आणि 15 इंचावर ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकलं. हे 15 इंच असं दोन ठिकाणी टाकून घेतलं म्हणजे ही रेषा सरळ येते. या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे जे छातीप्रमाणे बदलतं. तर आपल्या छातीच्या मापाप्रमाणे मार्जिन सकट शोल्डर, मुंडा खोली आणि गळा रुंदी किती घ्यायची याचा चार्ट मी स्क्रीनवर दिला आहे. तुम्ही तो वहीमध्ये लिहून घेऊ शकता. हे पूर्ण छाती 34 इंच असलेलं माप आहे त्यामुळे 7.5 इंच शोल्डर येईल. खालीसुद्धा 7.5 इंच घेऊन ही सरळ रेषा आखायची. या रेषेवर चार्टनुसार 6.5 इंच मुंडा खोली घेतली आणि इथे सरळ रेषा आखून घेतली. त्यानंतर वरती 1.25 इंच शोल्डर उतार द्यायचा. हा शोल्डर उतार 28 इंच छातीपर्यंत 1/2 इंच, तिथून पुढे 38 इंच पूर्ण छातीपर्यंत 1/2 इंच आणि 38च्या पुढे सर्वांना 1 इंच द्यायचा. चार्टमध्ये जरी 34 इंच पूर्ण छातीला 2.5 इंच गळ्या रुंदी सांगितली असली तरी मला इथे जास्त पाहिजे म्हणून मी 3 इंच घेतली आणि इकडे हा शोल्डर उतार जोडून घेतला. आता मागच्या मुंड्याचा आकार देताना आपण बंद गळ्यासाठी या काटकोनातूनच 1 इंच तिरकं घेतो आणि मागच्या मुंड्याचा आकार देतो. पण कॉलरसाठी आपण बंद गळ्यापेक्षा 1/2 इंच जास्त शोल्डर घेतलेलं असतं आणि अशाच पद्धतीने आकार दिला तर मागच्या बाजूला फुगा येऊ शकतो. म्हणून हे शोल्डर खालच्या बाजूला 1/2 इंच आत घ्यायचं आणि मग हे दोन्ही जोडून घ्यायचं. इथं मापाप्रमाणे अपर चेस्ट 32 इंच आहे. तर या रेषेवर अपर चेस्टचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच लूजिंग घेतलं. तुम्ही तुमच्या अपर चेस्टचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच इथे टाका आणि त्याच्यापुढे 1.5 इंच मार्जिन घ्या. आता या रेषेचा मध्य काढला. इथं कोपऱ्यातून 1 इंच घेतलं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार दिला. आपण मुंडागेर मोजून बघायचं आहे. मापाप्रमाणे मुंडागेर 15 इंच आहे. त्याच्या 1/2 साडे 7 इंच इथं आपल्याला पाहिजे. आपला मुंडागेर जितका असेल त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काही बदल करावे लागतात. वरती 1/2 इंच शोल्डर शिवण्यात जाईल ते सोडून अशा पद्धतीने या रेषेच्या 1/2 इंच आतून हा मुंडागेर मोजून घ्यायचा. तर इथं मुंडागेर 7 इंच चाला आहे आणि आपल्याला 7.5 इंच पाहिजे. इतर वेळी आपण हीच रेषा 1/2 इंच खाली वाढवतो पण कॉलर आणि बंद गळ्याच्या ब्लाऊजला मात्र हे कमी पडणारं 1/2 इंच आपण वरच्या बाजूला वाढवायचं आहे. तर इथं शोल्डर आणि गळा रुंदी अशा दोन्ही ठिकाणी 1/2 इंच वर घ्यायचं आणि हे वरती वाढवून घ्यायचं. काही लोकांची कॉलरच्या ब्लाऊज किंवा ड्रेसमध्ये गळा मागच्या बाजूला ओढला जातो तर हे वाढवल्यामुळे कॉलर अगदी व्यवस्थित बसते. आता परत मुंडागेर मोजून बघायचा. आपण मगाशी मोजला होता तसाच वरती 1/2 इंच सोडून आता मुंडागेर मोजून बघितलाय तर 7.5 इंच बरोबर आलाय. कमरघेर 28 इंच आहे. त्याचा 1/4 भाग होतो 7 इंच. त्यात 1 इंच टक्ससाठी मिळवलं आणि त्याच्यापुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं. आता इकडे कमरेच्या बाजूला जे काही अंतर येतंय त्याचा मध्य काढायचा आणि तिथे टक्स घ्यायचा. कॉलर आणि बंद गळा ब्लाऊजला टक्सची उंची घेताना या मुंड्याच्या रेषेपासून 1 इंच खाली येईल इतकी घ्यायची. कमरेकडे आपण टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा सोडलं होतं तर या रेषेच्या दोन्ही बाजूला 1/2 इंच असा टक्स घ्यायचा. हा टक्स जेव्हा आपण शिवतो तेव्हा हा कडेचा भाग खालच्या बाजूला येतो. त्यासाठी इकडे मार्जिनच्या बाजूला 1/2 इंच वर घ्यायचं आणि टक्सपासून इथपर्यंत हे असं तिरकं जोडून घ्यायचं. टक्स शिवल्यानंतर हे बरोबर सरळ रेषेत येतं. इथे मी ब्लाऊजचा मागचा भाग आहे तसाच ठेवणार आहे.
पण आपल्याला पाहिजे तर आपण इथे कुठल्याही प्रकारचं डिझाईनसुद्धा करू शकतो. इथे मी हॉल्टर नेकचा ब्लाउज दाखवत असले तरी याच पद्धतीने आपण हॉल्टर नेकचा ड्रेससुद्धा कापू आणि शिवू शकतो. कॉलर ब्लाउजचा अजून एक प्रकार हाफ कॉलर, त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईन. आता पुढचा भाग आपल्याला कटोरी कापायचा आहे, त्यासाठी पेपर कटिंग करावं लागेल. हा पेपर मी 2 इंच आतल्या बाजूला फोल्ड करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2-2 इंचावर समांतर खुणा करून एक रेषा आखू शकता आणि त्या रेषेवरच पेपर फोल्ड करू शकता. हॉल्टर नेकसाठी वरच्या बाजूला 4 इंच सोडून तिथून खाली आपण मापं टाकायला सुरुवात करायची. आधी ही सरळ रेषा आखून घेतली. मागच्या भागासाठी आपण शोल्डर आणि मुंडा खोलीची जशी मापं टाकली होती तशीच इथंसुद्धा टाकून घ्यायची. शोल्डर 7.5 इंच घेतलं, मुंडा खोली 6.5 इंच, शोल्डर उतारसुद्धा 1.5 इंच घेतला, गळा रुंदी 3 इंच आणि हा शोल्डर उतार जोडून घेतला. पुढच्या भागाला सुद्धा अपर चेस्टचा 4th भाग अधिक 1/2 इंच लूजिंग घ्यायचं. पुढच्या मुंड्याचा आकार आपण खोल देतो, त्यासाठी इकडे 1 इंच आत यायचं आणि हे तिरकं जोडायचं. आता या रेषेचा मध्य काढायचा आणि इथून 1 इंच आत घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. यानंतर आपण यासुद्धा मुंड्याचा आकार मोजून बघूया. मागच्या भागाला आपण 1/2 इंच वर वाढवलं होतं पण पुढे मात्र वाढवलं नाही आहे. तरीसुद्धा पुढच्या मुंड्याचा हा जो खोल आकार आपण दिलेला असतो त्याच्यामुळे मुंडागेर बरोबर 7.5 इंच आला आहे आणि हे वरचं 1/2 इंच शोल्डर शिवण्यासाठी जाईल. पुढचा गळा आपल्याला 6 इंच तयार पाहिजे. वरती 1/2 इंच शिवण्यात जाईल म्हणून 6.5 इंचावर गळ्याची लांबी टाकली. गळा रुंदी 3 इंच घेतली आणि पुढच्या गळ्याचा आकार दिला. इकडे आपण जे अप्पर चेस्टचं माप टाकलं होतं त्याच्या बाहेर 1.5 इंच मार्जिन घेतलं. यानंतर योगपट्टी सोडून पुढचा जो भाग असतो त्याची उंची किती घ्यायची ते बघूया. हे अंतरसुद्धा फुल बस्टच्या मापाप्रमाणे बदलतं, तर ते छातीच्या मापानुसार किती घ्यायचं याचा चार्ट मी स्क्रीनवर दिला आहे. तुम्ही तुमच्या छातीच्या मापानुसार हे अंतर घेऊ शकता. 34 इंच पूर्ण छातीसाठी हा पुढचा भाग 11 इंच घ्यायचा असतो. त्यात मी 1/2 इंच मार्जिन मिळवलं आणि 11.5 इंचावर पुढचा भाग घेतला. इकडेसुद्धा 11.5 इंच घेतलं आणि सरळ रेषा आखली. इथं योगपट्टी आपण स्वतंत्र काढणार आहोत. वरती अपर चेस्टचं जितकं माप घेतलं आहे तितकंच इथेसुद्धा घ्यायचं. इकडे 1.5 इंच आत घेऊन ही मार्जिनची रेषा पण आखून घेतली. आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी या बाजूला 2 इंच घेतलं. हे अंतर किती घ्यायचं ते छातीच्या मापाप्रमाणे बदलतं. पुढच्या मुंड्यापासून सर्व मापांना 2 इंच घ्यायचं आणि गळ्याच्या बाजूला 4.5 ते 5 इंच. आता हे तिन्ही पॉईंट जोडत कटोरीचा छान गोल आकार द्यायचा. जसं आपण मागच्या बाजूला केलं होतं तसंच पुढच्या बाजूला सुद्धा मार्जिनकडे 1/2 इंच वर घ्यायचं आणि हे तिरकं जोडून घ्यायचं. यानंतर कटोरी वाढवण्यासाठी आपण आतल्या बाजूला जो पेपर फोल्ड केला होता तो असा उघडून घ्यायचा. इकडे टक्स लाईन घ्यायची. पूर्ण छातीचा 4th अधिक 1 इंच, 34चा 4th भाग 8.5 इंच येतो आणि 1 इंच मिळवून 9.5 इंचावर टक्स लाईन घेतली. यानंतर कटोरीची रुंदी किती घ्यायची ते बघूया. पूर्ण छाती 34 इंच आहे, मध्ये 1 पॉईंट दिला की 3.4, हा झाला 34चा 10वा भाग. तर या रेषेवर 3.4 म्हणजे 3.5 इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढेसुद्धा 3.5 इंच घ्यायचं. यानंतर गळ्यापासून ते हा पॉईंट जोडत एक तिरकी रेषा पुढे वाढवायची. योगपट्टीसाठी या बाजूला 1 इंच वर घ्यायचं, हा टक्स पॉईंट खाली जोडून घ्या आणि ही रेषा 1 इंच खाली वाढवायची. आता कटोरीच्या खालच्या बाजूचा होडीच्या तळासारखा गोल आकार द्यायचा.
आता या मधल्या टक्सची रुंदी किती घ्यायची ते बघूया. इकडे मार्जिनचा 1.5 इंच सोडून द्या आणि या रेषेवर कमरेचा चौथा भाग इतकं अंतर मोजा. 28 कमरेचा चौथा भाग इथे 7 इंच आला आहे. तुमच्या कमरेचा चौथा भाग हे माप इथे टाका. आता हे जे अंतर शिल्लक राहिलं आहे 3.5 इंच, हे तुमचं जितकं किती येईल त्याचे बरोबर 2 भाग करा आणि तेवढं अंतर या रेषेच्या दोन्ही बाजूंना घ्यायचं. इथं 3.5 चा अर्धा 2.25 इंच आलं आहे, तर मी रेषेच्या दोन्ही बाजूला 2.25 इंच इतका टक्सची रुंदी घेतली. हा टक्सचा जो त्रिकोण आला आहे त्याच्या 1/2 इंच आतमध्ये आपण अजून एक त्रिकोण आखून घ्यायचा आहे. कापताना आपण या आतल्या त्रिकोणावर कापायचं, म्हणजे शिवून झाल्यावर बरोबर आपण जितका आखला आहे तितकाच टक्स शिवला जाईल. यानंतर हॉल्टरनेकची मापं कशी टाकायची ते बघूया. आपल्याला कॉलर 1 इंच रुंदीची पाहिजे, तर मी गळा रुंदीपासून 1 इंच आत घेतलं. त्याच्या आतल्या बाजूला 1/2 इंचापेक्षा थोडं जास्त मार्जिन घेतलं आणि इकडे गळा रुंदीच्या बाहेरसुद्धा 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त मार्जिन घेतलं. या दोन्ही रेषा सरळ वरती वाढवल्या. आता ही जी कॉलरची पट्टी आपण वाढवली आहे तिची लांबी किती ठेवायची ते बघूया. तर आपली जितकी गळा रुंदी आहे 3 इंच, तितकीच ह्या पट्टीची लांबी ठेवायची. आणि त्याच्या बाहेर 1/2 इंचापेक्षा थोडं जास्त इतकं मार्जिन घ्यायचं. गळ्याच्या रेषेवर साधारण 3.5 इंचावर एक खूण करा आणि तिथपासून या कॉलरपर्यंत जोडून घ्या. इथं छानसा मटका गळा तयार झाला आहे. यानंतर हे कापून घेऊया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. शिलाईच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबून ऑल या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. याशिवाय तुम्ही चॅनेलला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. फेसबुकवर असाल तर सुवर्णा सोईंग या फेसबुक पेजला लाईक करा. आपला पुढच्या भागाचं पेपर कटिंग करून झालेलं आहे. आता हे पेपर कटिंग कपड्यावर कसं टाकायचं ते बघूया. इथं आपण मागचा भाग आधीच कापला होता, तर या उरलेल्या कपड्यामध्ये हा कटोरीचा बाजूचा भाग उभ्या कपड्यात टाकायचा आहे. या भागाला फक्त आपण कटोरी जोडतो त्या बाजूला 1/2 इंच मार्जिन द्यायचं, बाकी सगळा भाग आहे तसाच आखून घ्यायचा. कटोरी तिरक्या कपड्यामध्ये टाकायची आणि तिला आपण बाजूचा भाग जोडतो त्या बाजूला 1/2 इंच आणि हुकलूप पट्टीच्या बाजूला 1/2 इंच इतकं मार्जिन द्यायचं, बाकीचा सगळा भाग आहे तसाच आखायचा. आता मी हे जसं आखलं आहे तसंच कापून घेणार आहे. कापलेल्या भागांना नेहमी या अशा उलटच्या खुणा करायच्या, म्हणजे शिवताना दोन्ही भाग एकाच बाजूचे शिवले जात नाहीत. आता हा जो बाजूला उरलेला भाग आहे त्याच्यावर आपल्याला योगपट्टी कापायची आहे. योगपट्टी नेहमी उभ्या कपड्यात कापायची. आपली ब्लाऊजची उंची 14 इंच आहे आणि योगपट्टी सोडून पुढचा भाग आपण 11 इंच घेतला आहे, त्यामुळे शिवून 3 इंच तयार होईल इतकी योगपट्टीची उंची आपल्याला कापायची आहे. योगपट्टी 3 इंच पाहिजे, तर खाली आणि वरती शिवायला थोडं थोडं मार्जिन म्हणून आपण यामध्ये 1/2 इंच वाढवणार आहोत. तर 3 अधिक 1/2 = 4 इंच इतकी मी इथं योगपट्टीची उंची घेतली. कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच इतकी योगपट्टीची रुंदी घ्यायची. कमरेचा चौथा 7 इंच आहे, त्यात 2 इंच मिळवून 9 इंच मी रुंदी घेतली. आता या बाजूलासुद्धा मी 1/4 इंच घेतलं. या बाजूला वरती 1/2 इंच वाढवायचं आणि योगपट्टीचा आकार द्यायचा. इकडे आपली जितकी उंची आली आहे त्यापेक्षा या बाजूला 1/2 इंच जास्त ठेवायची. इकडे जी उंच बाजू आहे तिथं 1/2 इंच आत यायचं आणि हे असं तिरकं कापायचं, याच्यामुळे कमरेला फिटिंग चांगली येते. यानंतर कडेला जो उरलेला कपडा आहे त्याची मी 4 पदरी घडी घालून घेतली. बाहीची उंची आपल्याला 10.5 इंच तयार पाहिजे, तर त्यात 1.5 इंच मिळवून 12 इंचावर उंचीचं माप टाकलं. बाहीचा वरचा दंडा घेर म्हणजे बायसेप राऊंड आहे 11 इंच, त्याचा अर्धा होतं 5.5, त्यात 1.5 इंच मिळवून 7 इंच बाहीची रुंदी घेतली. इथं मुंडाखोलीला कापड पुरत नसल्यामुळे 1/2 इंच उंची कमी केली आहे.
छोट्या बाहीला 34 इंच छातीला आपण 3.5 इंचापर्यंत मुंडा खोली घेतो, पण ही बाही लांब आहे त्यामुळे 4 इंच घेतली आहे. यानंतर नेहमीप्रमाणे आधी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. बाही जिथे संपते तिथला दंडघेर 9 इंच आहे, त्याच्या अर्ध होतं 4.5 इंच आणि त्याच्यापुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं. अशा पद्धतीने ही तिरकी रेषा जोडून घेतली. आता बाही कापून घ्यायची. कोणत्याही मापाची बाही व्यवस्थित कशी कटिंग करायची याचा स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. मुंड्याचे आकार देण्यासाठी काही खास टिप्ससुद्धा त्यामध्ये सांगितल्या आहेत, तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. बाही उघडून पुढच्या मुंड्याचा आकार कापून घ्यायचा. कपड्याला आपण ज्या उलटच्या खुणा करतो त्या मी बाहीच्या पुढच्या मुंड्याकडे करत असते, यामुळे शिवताना पुढचा मुंडा आपण ओळखू येतो. आता आपण हॉल्टर नेकची जी कॉलर कापली आहे तिच्यासाठी गळपट्टी कशी कापायची ते बघूया. कपड्याच्या एका तुकड्यावर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे पुढचा भाग ठेवा आणि गळ्याचा आकार आहे तसा आखून घ्या. तसंच वरच्या बाजूला आपण जी कॉलर कापली आहे ती सुद्धा आहे तशी आखून घ्या. जिथून शोल्डरपासून कॉलर सुरू होते तिथे अशी एक खूण करून घ्या. यानंतर आता मी हे पेपर कटिंग काढून टाकते. त्यानंतर आपण नेहमी कोणत्याही गळपट्टीला जसं 1 इंच बाहेरून कापतो तसं यालासुद्धा कापायचं आणि हे असं कॉलरपर्यंत जोडून घ्यायचं. हा ब्लाऊजचा आणि गळपट्टीचा दोन्ही कपडे कडक असल्यामुळे मी इथे कॅनव्हस वापरलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॅनव्हससुद्धा याच पद्धतीने या आकारामध्ये कापून या कपड्याला चिकटवून घेऊ शकता. इथे आपण ही जी खूण केली होती ती कॉलरवर सुद्धा आखून घ्यायची. या खुणेवर 1/2 इंच आत जाईल इतका एक कट द्यायचा. या ब्लाऊजच्या शिलाईचा व्हिडिओ आणि कोणत्याही मापाची बाही परफेक्ट कशी कटिंग करायची हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही आता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.